नमस्कार कॉर्नर कॉर्नरवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये मस्तपैकी पुरी बनवणार आहोत तर ही पुरी कशा पद्धतीने बनवली जाते ते आज बघणार आहोत चला पुरी तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी व त्यामध्ये थोडासा पाववाटी रवा मिक्स केलेला आहे तसं दोन चम्मच तेलही घातलेला आहे व चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच साखर घालून हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालत घालत हे पुरीचं पीठ तयार करून घेणार आहोत आपण व्यवस्थित अगदी बघू शकता तुम्ही मी पुरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता ह्याला मी पंधरा मिनटाची रेस्ट देऊन नंतर पुऱ्या तयार करायला घेते आता आपलं पीठ मस्त मुरलेलं आहे आता आपण ह्याच्या पुऱ्या तयार करायला घेऊया तर पुरी करण्यासाठी मी आधी मोठा गोळा घेतलेला आहे व आता ह्याची मस्तपैकी मोठी मीडियम साईजची चपाती लाटून घेते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे व वाटीच्या साह्याने आपल्याला गोल गोल अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्यात ह्या पद्धतीने आता ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता मी ह्यांना तळून घेते तळण्यासाठी तेल मी आधीच तापून घेतलेलं आहे कढईमध्ये मस्त अशी एक एक पुरी सोडून मस्त आपल्याला तिला तळून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपली पुरी बघा कशी टम्म फुगलेली आहे आणि तिला कलरही खूप सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं तेल नितळून आपल्याला ह्या पुऱ्या काढून घ्यायच्यात अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पुऱ्या तयार करून बघा ही नक्की आवडतील जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला थँक्यू